आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांचं प्रतिपादन. जीवनात कोणत्याही क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक असल्याचं प्रतिपादन प्रांताधिकारी राजापूरकर यांनी केलं. ते महाशिवरात्रीनिमित्त आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. माणिकवाड येथील मल्लिकार्जुन मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीनं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि आंतरराज्य भावगीत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले मार्गदर्शन करताना म्हणाल्या की जीवनात कोणत्याही क्षेत्रात प्रावीण्य मिळवताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी डगमगून न जाता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. आपली झेप ही गरुडाप्रमाणे असावी. यश हे नक्कीच खेचून आणता येतं. त्यासाठी जीवनात जिद्द आणि चिकाटी असावी असं प्रतिपादन राजापूरकर यांनी यावेळी केलं. यावेळी गाव पातळीवर घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी अत्यंत गरीब कुटुंबात जन्म घेऊनही मनात जिद्द आणि आई वडिलांचे संस्कार या शुदोरीवर प्रांताधिकाऱ्यांनी झालेले रायचूरचे प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी संतोष कामगोंडा यांनी विद्यार्थी जन्मजात हुशार नसतो, त्याला घडवण्याची जबाबदारी पालकांची आणि शिक्षकांची असते असं मत व्यक्त केलं. कार्यक्रमात सदलगा गीताश्रमाचे डॉक्टर श्रद्धानंद स्वामीजी, गुरुदत्तेचे संचालक बाळासाहेब पाटील, किसान PKPSचे अध्यक्ष पुंडलिक खोत, राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता वडगावे, माजी तालुका पंचायत सदस्य ए इंगळे, अप्पासो नाईक, अविनाश खोत, अनिल ठोंबरे, संभाजी माने, रावसाहेब कुंभार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जात्याच काही क्षमता असतात, मग ते त्या क्षमतांच्या जोरावर, त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, त्यांची अंगभूत कौशल्य जी आहेत त्या कौशल्यांच्या जोरावर काही क्षेत्र अशी निवडतात आणि त्याच्यामध्ये जाऊन ती क्षेत्र ते काबीज करतात. मग काही लोक असे असतात की त्यांच्याकडे त्यांना नेमकं हेही समजत नाही की माझ्यामध्ये काय कमतरता आहे. त्यानंतर मग त्यांना समजा दुसऱ्या कोणीतरी समजावून सांगितले की तुमच्याकडे या कमतरता आहेत तर त्या कमतरतांच्या. महानकर न्यूज साठी माणिकवाडहून प्रतीक कदम.